आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडख्या लट्टे शिक्षण संस्थेत विज्ञान प्रयोग कार्यशाळा, 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. बेडक्या येथील लट्टे शिक्षण संस्थेत पुणे येथील विज्ञान वाहिनी फिरती प्रयोगशाळा यांच्या वतीने LES इंग्लिश मीडियम स्कूल व BS हायस्कूलच्या 300 विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री बायोलॉजी विषयात प्रात्यक्षिक करून प्रयोगातून विज्ञान कार्यशाळा पार पाडली. ही कार्यशाळा पुण्याचे शरद गोडशे, दत्तात्रय देवाल, पलसुरे, एकवाग सप्रे, पारकर, अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन इंद्रजित पाटील, रावसाहेब नागावे, पद्माकर पाटील, सुनील नारे, प्रकाश तारदाळे, प्राचार्य RB साबणवर, उपप्राचार्य DA माने, BS सावगावे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बेडक्याहून कृष्णा आर्गे. ही विज्ञान वाहिनी नावाची संस्था आहे, पुण्याची आहे आणि फिरती प्रयोगशाळा आहे. आमचा उद्देश असा आहे की खेडेगावातल्या शाळात जाऊन विद्यार्थ्यांना प्रयोगातून सायन्स शिकवायचं आणि मुख्य उद्देश असा आहे की त्यांना परीक्षेसाठी आम्ही शिकवत नाही, आम्ही त्याचे कन्सेप्ट क्लिअर करतो, संकल्पना त्यांना नीट कळायला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आणि त्यांना असे ॲपरेटस वगैरे वापरायला मिळत नाही शाळातून, म्हणून आम्ही सगळे ॲपरेटस घेऊन जातो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं साहित्य घेऊन जात असतो आम्ही बसमधनं. आणि शिवाय आमच्याकडे 10 टेबलं घेऊन जातो, फोल्डिंग टेबल. काही शाळेतून टेबलं नसतात, जनरेटर घेऊन जातो, पॉवर ट्रिप होते मग काही सोय नसते, म्हणून जनरेटर आमच्याकडे आहे. छोटंसं वॉशरूम सुद्धा बसमध्ये आहे, बसमध्ये पाण्याची टाकी आहे वरती वॉशरूमसाठी. आणि असे सगळे आम्ही एका वेळेला 6 जण जात असतो, 6 व्हॉलेंटियर आणि ड्रायव्हर आमचा, अशी बस घेऊन आम्ही शाळा शाळातून जातो.